नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम टोटल सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या दहा ठळक बातम्या राज्यामध्ये घेतले धडाकेबाज निर्णय एक सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्र सुरू आताच्या सर्वात मोठ्या बातम्या आहे तर महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या गोष्टी सुरू होणार आहेत संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी आपण जर हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला आणि आवडला तर नक्कीच लाईक करा आणि टोटल सपोर्ट या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर व्हिडिओ खालील लाल कलरच्या सबस्क्राईबवर क्लिक करून समोरील बेलवर सुद्धा क्लिक करा जेणेकरून असे नवनवीन आणि माहितीपूर्ण बातम्या तुम्हाला सर्वात अगोदर आणि दररोज बघायला मिळतील तर चला का हे बातम्या सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या दहा ठळक बातम्या बात आहे प्रत्येक बातमी आणि प्रत्येक निर्णय आपणासाठी आणि सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा कारण तुमचे लाईक असेच आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास आम्हाला प्रोत्साहन देतात तर बघा पहिली मोठी बातमी कोरोनाच्या संकटामुळं राज्य सरकारनं संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊन लागू केला होता आता जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी हळूहळू लॉकडाऊन शिथिल केला जात आहे आता एक सप्टेंबर पासून राज्यामध्ये अनलॉक चार सुरू होणार आहे त्यानंतर बघा दुसरी महत्वाची आणि मोठी बातमी सोनिया गांधी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदावर कायम राहणार काँग्रेस कार्यकारिणीमध्ये दिवसभरामध्ये गमसान चर्चा राहुल गांधींच्या कथित नाराजी नाट्यावर अखेर पडदा त्यानंतर बघा तिसरी महत्त्वाची बातमी परीक्षेच्या मुद्द्यांवरून आदित्य ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र जगामध्ये ज्या ठिकाणी शाळा कॉलेज सुरू तिथं कोरोना रुग्ण वाढल्याचा पत्रामध्ये उल्लेख त्यानंतर बघा चौथी महत्वाची आणि मोठी बातमी एक सप्टेंबरपासून मेट्रोची सेवा टप्प्याटप्प्यानं सुरू करण्याचा सरकारचा विचार अनलॉक चारसाठी सरकारच्या गाईडलाईन जारी त्यानंतर बघा पाचवी महत्त्वाची बातमी दाऊदला भारतात परत आणा आमदार रोहित पवार यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी त्यानंतर सहावी महत्त्वाची आणि मोठी बातमी सणासुदीच्या काळामध्ये सर्वसामान्यांसाठी मोठी खुशखबर सोन्याच्या दरामध्ये गेल्या पंधरा दिवसात चार हजारांची घसरण दर हा पन्नास हजारांच्या खाली येण्याचे तज्ज्ञांकडून संकेत त्यानंतर बघा सातवी महत्त्वाची बातमी राज्यातील मंदिरं उघडण्याची परवानगी द्यावी मंदिरावरही असंख्य लोकांची उपजीविका सामनातून सुप्रीम कोर्टाला विनंती त्यानंतर बघा आठवी महत्वाची बातमी सर्वोच्च न्यायालयाच्या अवमान प्रकरणी प्रशांत भूषण यांचा माफी मागण्यास नकार उद्या शिक्षेची सुनावणी होणार आणि नववी महत्वाची बातमी सीबीआयचा तपासाचा रोख सुशांत रियाच्या नातेसंबंधावर रियाला समन्स पाठवल्याची माहिती समन्स मिळाल्यास चौकशीला सामोरं जाणार रियाच्या वकिलांची माहिती आणि त्यानंतर दहावी मोठी आणि महत्वाची बातमी मुकुल वासनिक पृथ्वीराज चव्हाण आणि मिलिंद देवरा या तिघांनी माफी मागावी नाही तर राज्यामध्ये फिरू देणार नाही काँग्रेसचे मंत्री सुनील केदार यांचा धमकीवाजा इशारा